आज मी करणार आहे प्रसाद आता शिरा. कित्येक लोकांची मागणी होती की सर आम्हाला इथे आमच्या इथे गजानन महाराजांचा प्रसाद असतो, मग त्यावेळी आम्हाला मोठ्या क्वांटिटीत शिरा बनवावा लागतो, मग तुम्ही एक एक वाटीचं दाखवता, मग एक किलोचं कसं? चला बघूयात. एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो तूप, तूप ऑलरेडी तापत ठेवलेलं आहे, आणि काजू किसमिस चार पाच केळी, दॅट्स इट. आणि हे दूध 3 लिटर. जेवढा रवा तेवढं तूप छान मस्त भाजून घेऊ आपण. आता हे छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल पहिले रवा टाकल्यानंतर एवढं तूप एवढं रवा आणि हे कसं, आणि त्याचबरोबर एक काम करायचं आहे, हे जे दूध आहे हे आपल्याला उकळत ठेवायचं आहे, आणि उकळत दूध मग यामध्ये घालायचं, म्हणजे तो जो शिरा आहे तो छान मऊशार होतो. किसमिस त्या आधी काजू घातले आपण. हा एक गोष्ट की हा जरी प्रसादाचा शिरा असला, काही लोकांना मीठ चालत नाही प्रसादात, पण मी मीठ ह्याच्यात घालणार आहे, कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थात एक चिमूटभर मीठ असेल तर त्याची चव जी असते ती उत्तम येते, पण ज्यांना चालतच नाही त्यांनी घातलं तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट, दूध तापवणं गरजेचं आहे. चिमूटभर मीठ, आता तुम्ही बघत असाल हे तूप सगळं दिसायला लागलं आपल्याला. आता रवा भाजताना काजू किसमिस आपण का घातले, याच्या मागची दोन कारण. एक तर छान तुम्ही पाहिलं असेल की किसमिस फुलून वर आले, दुसरी गोष्ट काजू जे टाकले त्याला वेगळं तळायची गरज नाही, ते तसेच छान ब्राऊन झाले. आणि खरं सांगतो तुम्हाला, चुलीवर कोळशावर लाकडावर स्वयंपाक बनवण्याचा जो आनंद असतो ना, मंद आचेवर ठेवलेला, तेच गॅस असता तर कुठे जळलं कुठं जळका वास आला असं मिळूच नाही, कारण फ्लेम अशी टोचते की शांतपणे अशी मंद आचेवर फ्लेम त्याला लागते, आणि थोडक्यात स्वयंपाक प्रेमाने होतो. आता बघा या क्षणाला तुम्ही बघत असाल की तूप छान सुटलेलं आहे आणि छान याचा मंद सुवास आता येतो आहे, ब्राउनीज झाला आहे. मी केशराचं दूध घालतो, त्यात दोन साधं दूधही घालतो. साखर, केळं, वेलची पावडर, पाहिलं किती वेळ लागला. हा हा म्हणता प्रसादाचा शिरा तयार झाला. माप जर बरोबर असेल 1 1 1 3, दॅट्स इट. काही डोकं लावायची गरज नाही, फक्त व्यवस्थित ते भाजलं की नाही एवढा मात्र सेन्स तुम्हाला पाहिजे. आणि त्यानंतर यात जो स्वाद येतो तुम्हाला, केशर, वेलची, साजूक तूप, खमंग भाजलेला रवा, त्यानंतर केळी, अप्रतिम. आता तुम्ही हे बघा की हा शिरा आपण ठेवलेला आहे, पण आता काय होतं आहे की हा मोकळाही आहे पण एवढाही मोकळा नाही आहे की अगदी कोरडा लागेल, ओलसर आहे. तर हे कशामुळे घडतं? तर ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजारमध्ये उपलब्ध आहे. माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. रवा भाजण्याची प्रक्रिया परफेक्ट असेल, तापमान परफेक्ट असेल, दुधात व्यवस्थित दूध तापवलं असेल आणि टायमिंग हे जर अचूक असेल तर असंच होईल, आणि त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. एकदा बनवून ठेवलं असं नाही किंवा वर्षभरानंतर कधी केलं असं नाही,
करत राहायचं. नक्की प्रसादाचा शिजा तयार करा आणि पाहता मास्टर रेसिपीज. नमस्कार.